सर्किट बेंचच्या मागणीसाठी पंधरा जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेण्याचा ठराव आज झालेल्या सर्वपक्षीय कृती समिती आणि खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही तर एक फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं या मागणीसाठी गेल्या तीस वर्षापासून लढा सुरू आहे या मागणीसाठी उपोषण आंदोलनही झाली आहेत मात्र शासनाचं या मागणीकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळं यावर विचारविनिमय करण्यासाठी आज सर्वपक्षीय कृती समिती आणि खंडपीठ कृती समितीची बैठक घेण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी कोल्हापुरातच सर्किट बेंच व्हावं असा अहवाल दिला होता मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झालंय कोल्हापुरातील न्यायालयाच्या इमारत उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सर्किट बेंचच्या इमारतीसाठी अकराशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळं सर्किट बेंचबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पंधरा जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात येईल असं सर्वपक्षीय कृती समितीचे आर के पोवार यांनी सांगितलं ज्येष्ठ नेते एन डी पाटील आणि खासदार धनंजय महाडिक खासदार संभाजीराजे खासदार राजू शेट्टी आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक या सर्वांशी संपर्क साधून त्याबाबत ठोस निर्णय घेण्याचा यावेळी ठरलं याबाबत योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर एक फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय यावी घेण्यात आला यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत शिंदे अॅडव्होकेट महादेवराव अडगुळे ऍडव्होकेट शिवाजी राणे ऍडव्होकेट पंडित सडोलीकर ऍडव्होकेट अजित मोहिते सर्वपक्षीय कृती समितीचे निवासराव साळोखे प्रसाद जाधव जयकुमार शिंदे किसन कल्याणकर अनिल घाटगे यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी अॅडव्होकेट धनंजय पठाडे ऍडव्होकेट रवींद्र जानकर यांच्यासह वकील आणि नागरिक उपस्थित होते